lecture now. Chala, good evening. Good evening to all of you. Shubha Sandhya, good evening. Ekda audio video clear ahe ka, ekda comment kara patapat. Ekda audio video clear ahe ka, mala patapat sanga. एकदा ऑडियो व्हिडिओ क्लियर आहे का मला एकदा पटापट सांगा. लगेचच लेक्चरला स्टार्ट करूयात आपण. चला लगेचच लेक्चरला स्टार्ट करूयात. पहिल्यांदा ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे का एकदा पटकन सांगा मला. ऑडिओ व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लियर आहेत का एक वेळा पटकन सांगा मला. दोन्ही गोष्टी क्लियर आहेत का एकदा पटकन सांगा. चला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा पटापट. चला मेरे प्यारे भाई और बहनो जल्दी जल्दी बताओ. यस सोनाली मॅडमचा रिप्लाय आलेला आहे. प्रतीक सरचा रिप्लाय आलेला आहे. त्याच्यानंतर प्रकाशजींचा रिप्लाय आलेला. पटापट पटापट चला लवकर 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 चला लवकर लवकर. यस आज आपण एकदा सिलेबसची पहिल्यांदा तोंडओळख करून घेऊयात. या लेक्चरमध्ये पहिल्यांदा सिलेबस काय आहे, मी काय शिकवणार आहे, या सगळ्या गोष्टींची एकदा तोंडओळख आपण करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण ऍक्च्युअल सिलेबसला पुढे आपण हात घालूयात. ओके चला सगळ्या गोष्टी एकदा स्पष्ट असतील, क्लिअर असतील तर सगळेजण एकदा क्लिअर म्हणून सांगा. तर सगळे लोक जे भावी ग्रामसेवक आहेत अशा सगळ्या लोकांना आतापासून भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि इग्नाइट परिवारामध्ये आपल्या सगळ्या लोकांचं खूप स्वागत. आपण जाऊया थोडस पुढे. आता ग्रामसेवकच्या बाबतीत काय सिलेबस आहे आणि त्याच्यामध्ये जो तांत्रिकचा भाग आहे, जो तांत्रिकचा भाग आहे, ग्रामसेवक परीक्षा कोण घेणार आहेत बघूया आपण पुढे हळूहळू. सब बरोबर आहे का? सब देखेंगे, रुको जरा सबर करो. सब देखेंगे सर, मिस्टर क्रुश सर, सब देखेंगे आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर बघूया आपण. ग्रामसेवक या पदासाठी, ग्रामसेवक या पदासाठी आपली जी बॅच आहे ती बॅच पण चालू आहे सध्या ग्रामसेवक या पदासाठी. तर ती तुम्ही घेऊ शकता, ऍपमध्ये जाऊ शकता, घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला टिपिकली किंवा काही अडचण आली तर या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 8888996116 88 89 61 16 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता जाऊया आपण थोडंसं पुढे. बरोबर आहे का? आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि समजून घेऊयात की नेमका सिलेबस काय आहे, कशा पद्धतीचा आहे. लेक्चर जे आहे, इन शॉर्ट मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ग्रामसेवकचा सिलेबस, कशा पद्धतीची परीक्षा पद्धती असते आणि याच्या सोबत सोबत कोणता घटक, तांत्रिक घटक म्हणजे नेमका कोणता आणि कशा पद्धतीचा आहे हे सगळं आपण पाहूयात. सर एवढे लोक लाईव्ह आहेत आणि कमेंट जे आहेत तर ह्या कमी दिसत आहेत मला. जरा पटापट 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 एकदा कमेंट्स टाका. बरोबर आहे का? पटापट पटापट एकदा कमेंट्स टाका म्हणजे मला कळेल. लवकर लवकर एकदा कमेंट टाका म्हणजे मला कळेल. आता परीक्षेची पद्धती पाहूयात आपण. आता जनरलाइज सगळ्यात ज्या परीक्षा आहेत, ग्रामसेवक असेल किंवा कृषी सेवक असेल किंवा तलाठी भरती असेल, या यस प्रकाशजी थँक्यू सो मच. अजून तर लेक्चर सुरू व्हायचे बाकी आहेत ग्रामसेवकचे, आपण त्यांच्या बाबतीतही बघणार आहोत. मला वाटतं गावाखेड्यातीलच सगळे लोक आहेत आपली, त्यामुळे ग्रामसेवक या पदाबाबतीत सगळ्यात लोकांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ग्रामसेवकाची कामं काय आहेत हे आपल्या चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्यांदा ग्रामसेवकच्या असलेल्या जेवढ्याही आपल्या परीक्षा आहेत, ग्रामसेवकची जी परीक्षा आहे तर ती पहिल्यांदा आपण पाहूयात की कशा पद्धतीनं आहे. एक्झाम पॅटर्न काय असतो किंवा परीक्षा पद्धती ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ही कशा पद्धतीची एकदा समजून घेऊयात. चला तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव सिद्धेश्वर कोंगे. तुमच्या बॅचला मला वाटतं माझं फॉर द फर्स्ट टाइम हे माझं लेक्चर असणार आहे. टेक्निकलचा पोर्शन जो आहे, फक्त टेक्निकलचा कोर्स अवेलेबल होऊ शकतो का सर, बघूया त्याच्या बाबतीत सुद्धा. सर कृषी सेवकची बॅच घ्या सर, ओनली अग्रिकल्चर सिलेबस प्लीज. बरं ते पण करूयात आपण, लवकरच करूयात, काही हरकत नाही. सर फॉर्म कधीपासून स्टार्ट होणार? रुको जरा सबर करो, थोडा आगे जाणे तो. हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेलच. पशुधन पर्यवेक्षकचं हो ते तर ऑलरेडी चालू आहे आपलं आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स जो आहे ऋषीजी पशुधन पर्यवेक्षकचा, खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स विद्यार्थ्यांचा आहे त्याला सुद्धा. आता बघूया आपण एक्झाम पॅटर्न नेमका काय काय आहे. तर आपल्या असलेल्या ग्रामसेवक या परीक्षेला एक्झाम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी भाषा आहे मराठी भाषा, याला प्रश्नांची संख्या 15 आणि गुण जर पाहाल तर 30, म्हणजे जेवढे नंबर ऑफ क्वेश्चन आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट मार्क आहेत. इंग्रजी भाषेला 15 क्वेश्चन्स आणि जवळपास 30 मार्क, सामान्य ज्ञान याला 15 प्रश्न आणि 30 मार्क, बौद्धिक चाचणी म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता या पद्धतीने प्रश्न येतील 15 प्रश्न 30 मार्क. या पद्धतीनं तुम्ही जर गेलात, या पद्धतीनं तुम्ही जर गेलात तर तुम्हाला 120 मार्क, बरोबर आहे का, 3 × 12 120 मार्काला जवळपास हा साधारणतः भाग दिसेल. 120 मार्काला तुम्हाला हा भाग जवळपास दिसेल. उरलेला जो आहे, बरोबर आहे का, उरलेला जो आपला जो पोर्शन आहे तो पोर्शन आहे आपला तांत्रिक विषय. की सर कृषी सेवक मध्ये नेमका तांत्रिक घटक जो आहे हा नेमका काय आहे, याला सगळ्यात जास्त मार्क दिसत आहेत. तर हा तांत्रिक घटक घेऊन आज मी तुमच्या समोर आलेलो आहे की तांत्रिक घटक, की सर मला कृषी सेवक व्हायचंय, मग कृषी सेवक होण्यासाठी मला सगळ्यात महत्वाचं कोणतं असणार तांत्रिक घटक. कारण आता गोष्ट कशी आहे बघा, सगळ्या गावाने म्हणजे आता तलाठीचे फॉर्म सगळं गाव भरतंय, म्हणजे आपल्या भाषेत मी थोडंसं बोलतो, सगळं गाव तलाठीचे फॉर्म भरतंय.
तलाठीचे फॉर्म भरत असताना किंवा कृषी सेवकचे फॉर्म भरत असताना कृषी पर्यवेक्षक सॉरी पशुधन पर्यवेक्षकचे फॉर्म भरत असताना हा सिलेबस सगळीकडे कॉमन आहे. मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी म्हणजे गणित व बुद्धिमत्ता हा सिलेबस सगळीकडे कॉमन आहे. म्हणजे हा सिलेबस सगळं गाव करणार आहे. पण जो सिलेबस कोणी करणार नाहीये तो आहे तांत्रिकचा सिलेबस. ज्याला सगळ्यात जास्त वेटेज आहे म्हणजे सिलेक्शन कुठे आहे इथं तांत्रिकच्या विषयावरती. तांत्रिकला पहिला आपण तर 40 प्रश्न असतील आणि 80 मार्क्स असतील या पद्धतीनं. बरोबर आहे का? या पद्धतीनं आपल्याला हा जवळपास दिसेल. तर ग्रामसेवक साठी सुद्धा तांत्रिक विषय असणार आहे का? हो, 100%. आणि तांत्रिक विषयात असणार काय ते पण मी सांगतोय तुम्हाला. तांत्रिक विषयामध्ये काय असतं, कशा पद्धतीचं असतं ते पण मी विषय सांगतो तुम्हाला. तर या पद्धतीनं तुम्ही मराठी, इंग्लिश भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी म्हणजे गणित व बुद्धिमत्ता आणि सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे तांत्रिक घटक. तांत्रिक घटकामध्ये काय असतं ते पण आपण थोडंसं पुढे जाऊन पाहूयात. आता तर सगळ्यात पहिल्यांदा तांत्रिक घटकामध्ये काय आहे, तांत्रिक विषय याच्यामध्ये कृषी आणि कृषीशी संलग्न बाकीच्या गोष्टी या गोष्टी येतात. कृषी व कृषीच्या संलग्न बाकीच्या गोष्टी. मग कृषी व कृषी संलग्न बाकीच्या गोष्टी जेवढ्या आहेत यांच्यावरती थोडीशी आपण एकदा चर्चा करून घेऊयात की नेमकं हे काय आहे. याला असणारे 40 मार्क, सगळ्यात पहिल्यांदा असणारे 4 भागांमध्ये. तांत्रिक भाग जो आहे, तांत्रिक भाग जो आहे, जो तुम्हाला मी सांगतोय की सर एक 40 प्रश्न आणि 80 मार्क्स याला मिळणार आहे. 40 प्रश्न आणि 80 मार्क्स तुम्हाला याच्यावरती मिळणार आहे. याच्यामध्ये पहिला आहे, 4 भाग आहेत अभकड आणि यांच्यामधला पहिला भाग आहे तो म्हणजे समाजशास्त्र विषयक ज्ञान. म्हणजे तुम्हाला समाजाविषयीचे ज्ञान पाहिजे. बरोबर आहे का? सर व्हिडिओ क्लिप क्लिअर दिसे नाही, काही प्रॉब्लेम नाही, हे आता दिसतील, व्यवस्थित दिसतील, इथून पुढच्या स्लाइड व्यवस्थित दिसतील. तर कृषी सेवकचा बॅच घ्या, घेणार आहे 12/9. बरोबर आहे का? अच्छा, प्रकाशजींचं म्हणणं आहे सर तुम्ही पशुधन पर्यवेक्षकचा तांत्रिक घटक पण छान शिकवता. जे पशुधन पर्यवेक्षकला मी शिकवलेलं आहे ते इथे सुद्धा आहे, हे पण मी सांगतोय तुम्हाला. पशुधन पर्यवेक्षकच्या ठिकाणी मी जे शिकवलेलं आहे ते इथे सुद्धा आहे, याच्यात सुद्धा आहे. आणि आता थोडंसं आपण सिलेबसला डिकोड करूयात, पाहूयात काय काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा समाजशास्त्र विषय ज्ञान आपल्याला समाजाच्या म्हणजे समाजशास्त्र विषय ज्ञान मध्ये समाज मानसशास्त्र, समुदाय संस्था कोणत्या कोणत्या असतात, कशा पद्धतीच्या असतात. बरोबर आहे का? त्याच्यानंतर सर संध्याकाळी पशुधनचं लेक्चर नाहीये, ते आपण सकाळी शिफ्ट केले 10 वाजता आणि ऍपमध्ये चालू आहे. बरोबर, जाऊ पुढे. समाज सुधारकांचे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे समाज सुधारक आहेत यांचे योगदान काय आहे याच्या बाबतीत प्रश्न. सामाजिक समस्या सध्या कोणत्या आहेत याच्या बाबतीतले प्रश्न. सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे याच्या बाबतीतले प्रश्न. तर तुम्हाला लक्षात घ्या काय सांगतोय ते. तुम्हाला टिपिकली या बाबतीत जर तुम्ही पाहिलं समाजशास्त्र विषय ज्ञान जे आहे यांच्यामध्ये एवढे पैलू तुम्हाला विचारले जाणार आहेत. हा आहे अ पर्याय म्हणजे अ भाग. आता 40 जे मार्क आहेत त्याच्यापैकी याला 10 मार्क आहेत जवळपास. थोडंसं पुढे जाऊयात आपण. आता ज्याला सेकंड भाग जो आहे, दुसरा भाग जो आहे, बरोबर आहे का, तांत्रिक मधला दुसरा भाग जो आहे तो म्हणजे दुसरा भाग आहे पंचायत राज व्यवस्था. बरोबर आहे का? पंचायत राज व्यवस्था. बरोबर आहे का? पंचायत राज व्यवस्थेमध्ये 73वी घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागांमध्ये कसं असतं, म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत असेल किंवा तुम्ही जर पाहिलं असेल जिल्हा परिषद असेल, या सगळ्या कशा पद्धतीने काम करतात, या सगळ्यांची कामांची असलेली जी व्यवस्था आहे ज्याला आपण पंचायत राज व्यवस्था सुद्धा, यामध्ये असलेला सगळा घटक याला जवळपास 10 मार्क असतील. आपण समजून काय घेतोय सर, इन शॉर्ट टपू के पापा अखेर कहना क्या चाहते हो. बरोबर आहे का? बरोबर आहे का? अखेर कहना क्या चाहते हो. आज वराडे सरांच्या जागी इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे तो मी घेतोय. बरोबर आहे का? तर सांगण्याचं तात्पर्य पहा, सांगण्याचं तात्पर्य असं, मराठी भाषा असेल त्याच्यानंतर इंग्लिश असेल, बरोबर आहे का, त्याच्यानंतर तुमचं बौद्धिक चाचणी असेल ज्याला आपण क्वांट रिझनिंग असं म्हणतो, बौद्धिक क्षमता चाचणी असेल. बरोबर आहे का? तर हे सगळे विषय मिळून, हे सगळे विषय, सामान्य ज्ञान असेल, हे सगळे विषय मिळून 120 मार्क तुम्हाला असतील. त्याच्यानंतर जवळपास 120 प्रश्न असतील, सॉरी 120 मार्क असतील. 80 मार्कांसाठी जो असेल तो असेल तांत्रिक घटक. तांत्रिक घटकांमध्ये 4 वेगवेगळे भाग आहेत. त्याच्यामधला पहिला भाग आपण पाहिला ज्याला म्हणतात समाजशास्त्र विषयक ज्ञान. दुसरा भाग जो आहे तो म्हणजे पंचायत राज व्यवस्था. बरोबर आहे का? पंचायत राज व्यवस्था. बरोबर आहे. आणि तिसरा भाग जो आहे, बरोबर आहे का, तिसरा भाग जो आहे, जो भाग मी तुम्हाला शिकवणार आहे तो आहे कृषी विषयक ज्ञान. कृषी विषयक ज्ञान हा जो भाग आहे हा आपला असलेला तिसरा भाग आहे. कशा पद्धतीचा भाग आहे, याच्यामध्ये काय काय विचारतात. बरोबर आहे का? बरोबर आहे का? कसं आहे, काय आहे, या सगळ्या बाबतीत आपण पाहूया. सर तुमचं नाव कायम घेतात, तुमची AFO, तुमच्यामुळे AFO झाली, तुमचे लेक्चर भारी असतात. थँक्यू सो मच सर. बर, सांगण्याचं तात्पर्य काय. नमस्कार महाराज, नमस्कार. चला, सो सांगण्याचं तात्पर्य काय समजून घ्या. या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर कृषी विषयक ज्ञान याला 10 मार्क असतील, तर 10% वेटेज म्हणजे 40 पैकी 10 मार्क यांना असतील, 40 प्रश्नांपैकी 10 प्रश्न यांच्यावरती असतील, 20 मार्क या कृषी विषयक ज्ञानावरती तुम्हाला दिसतील. तर याच्यामध्ये काय काय येणार आहे, कशा पद्धतीचे प्रश्न असतात, कशा पद्धतीचा टॉपिक आहे, याला आपण पहिल्यांदा डिकोड करूयात, याला पहिल्यांदा डिकोड करूयात, समजून घेऊयात नेमकं काय. कृषी विषयक ज्ञानाच्या बाबतीत मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन, इत्यंभूत सांगेन की कृषी विषयक ज्ञान जे आहे याच्या बाबतीत काय काय विचारतात.
सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारणार ते म्हणजे काय, कृषींची असलेली मूलतत्वे, कृषीची मूलतत्वे, कृषीची मूलतत्वे सोबत सोबत पीक उत्पादन तंत्रज्ञान। आता हे नेमकं काय आहे याच्या बाबतीत विचारतात काय काय ते थोडं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेल। सगळ्यात पहिल्यांदा कृषीची मूलतत्व म्हणजे मूलभूत घटक काय आहेत कृषीचे। आता कृषीचे मूलभूत घटक म्हणजे फक्त काय शेतीमध्ये, शेतीत नसते, कृषीचे मूलभूत घटक म्हणजे काय, त्याला लागणारी माती कशी आहे, त्याला लागणारं पाणी कसं आहे, त्याला लागणारे इरिगेशन म्हणजे त्याला लागणारी जी सिंचन सुविधा आहे ही नेमकी कशी आहे, या सगळ्या गोष्टींवरती असलेले प्रश्न। सोबत सोबत पीक उत्पादन म्हणजे काय, पण आता इथं पीक उत्पादनाच्या बाबतीत काय विचारतील हो सर तुम्हाला, पीक उत्पादनाच्या बाबतीत तुम्हाला त्या गोष्टी जास्त विचारतील ज्या गोष्टींवरती महाराष्ट्राचा जास्त फोकस आहे किंवा महाराष्ट्र लेवलच्या, बरोबर आहे का, महाराष्ट्राचा जो घटक आहे याच्या बाबतीत ग्रामसेवक मध्ये जास्त विचारतील। मग महाराष्ट्राची कोणती कोणती अशी पिकं आहेत, कोणती कोणती अशी पिकं आहेत, कडधान्य कोणती आहेत, डाळ वर्गीय पिकं कोणती आहेत, कडधान्य कोणती आहेत, डाळ वर्गीय पिकं नेमकी कोणती आहेत, यांच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न विचारले जातील। तर आपण गावाखेड्यात राहणारे लोक आहोत, बरोबर आहे का, आपल्याला तेवढं आलं पाहिजे आणि आपल्याला तेवढं येतं सुद्धा, पण त्याला वैज्ञानिक दृष्टीनं काय महत्व आहे किंवा पेपरच्या दृष्टीनं काय महत्व आहे हे शिकणं गरजेचं आहे। सर मी गावात राहतो, रोज गव्हाला पाणी देतो, मान्य आहे, पण त्या गव्हाच्या बाबतीत ज्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, बरोबर आहे का, त्यावेळेस परीक्षेच्या दृष्टीने पेपरमध्ये काय येतं हे जास्त महत्वाचं आहे। तर सांगण्याचं तात्पर्य काय की सर महाराष्ट्रामध्ये जे पीक उत्पादन घेतलं जाईल यांच्या बाबतीत काय काय विचारतील, जसं उदाहरणार्थ गहू आहे, बरोबर आहे का, गहू आहे, त्याच्यानंतर ज्वारी आहे, बरोबर आहे का, बाजरी आहे, महाराष्ट्रात घेतल्या जाणारी पिकं कोणती कोणती आहेत ती पहिल्यांदा बाजूला काढा। गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणारं महत्वाचं पीक मका आहे, बरोबर आहे का, या पिकांच्या बाबतीत पहिल्यांदा माहिती काढायची। तुम्हाला महाराष्ट्राच्या बाबतीत विचारत असताना लगेचच तुम्हाला यांच्या बाबतीत कोदो मिलेट काय, फिंगर मिलेट काय यांच्या बाबतीत विचारणार नाही, पण तुम्हाला विचारत असताना गहू, ज्वारी, बाजरी, मका यांच्या बाबतीत साध्या साध्या गोष्टी पुस्तकात तुम्हाला किंवा पेपरमध्ये तुम्हाला विचारल्या जाणार, यांच्या बाबतीत साध्या साध्या गोष्टी विचारल्या जाणार, लक्षात घ्या। मग सांगण्याचं तात्पर्य काय, जसं गव्हाच्या बाबतीत विचारतील तुम्हाला, बरोबर आहे का, एकरी उत्पन्न किती असतं, गव्हाला एक एकर पेरण्यासाठी किती बियाणे लागतात, गव्हाला लागणाऱ्या खतांची मात्रा नेमकी काय असते, गव्हावरती येणारे किडे कीटक कोणते, गव्हावरती येणारे रोग कोणते, या बाबतीत तुम्हाला विचारणार। ज्वारीच्या बाबतीत विचारणार तुम्हाला, ज्वारीचं कोठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात, ज्वारीचे कोठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात, म्हणजे इथे येणारे जी प्रश्न असतील ही महाराष्ट्राशी संबंधित जास्त असतील, लक्षात ठेवा। ग्रामसेवकच्या बाबतीत प्रश्न विचारत असताना तुम्हाला भारत लेवलची प्रश्न कमी विचारतील, विचारणार नाहीतच अशातला भाग नाहीये। तुम्हाला एवढा प्रश्न विचारू शकतात, गव्हाचं उत्पन्न सगळ्यात जास्त, गव्हाचं उत्पन्न कोणत्या राज्यामध्ये होतं, गव्हाचं उत्पन्न सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये होतं, कळतंय मी काय सांगतोय, समज में आ रहा है, अरे टपू के पापा समझ रहे हो बात तो, कि गव्हाचं उत्पन्न खालीलपैकी कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त होतं, गव्हाचं उत्पन्न उत्पादकता खालीलपैकी कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त आहे, हे तांत्रिक घटकांमध्ये तुम्हाला विचारलं जातं, म्हणजे पिकांचं उत्पन्न करत असताना, काढत असताना या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, बरोबर आहे का। मग सांगण्याचं तात्पर्य काय, या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात, कृषीची मूलतत्वे असतील, पीक उत्पादन तंत्रज्ञान असेल, याला इंग्लिशमध्ये म्हणत असताना क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी अशा पद्धतीने म्हणलं जातं। मग गहू आहे, मग गहू कोणत्या मातीत चांगला येतो, बरोबर आहे का, गहू कोणत्या मातीत चांगला येतो म्हणजे पिकांच्या बाबतीतली माहिती, गहू कोणत्या मातीत चांगला येतो, ज्वारी कोणत्या मातीत चांगली येते, अहो सर तुम्ही जर पाहाल, त्याच्यानंतर ऊस, महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा कोणता आहे, ऊस उत्पादक जिल्हा कोणता आहे, ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता आहे, ऊसतोड कामगारांचा जिल्हा वेगळा आहे, बीड आहे, ऊस उत्पादन सगळ्यात जास्त कुणीकडे पाहाल, किंवा ऊसाचे साखर कारखाने कोणत्या आपल्या असलेल्या, बरोबर आहे का, ऊसाचे साखर कारखाने नेमके कुठे कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आहेत, बरोबर आहे का, अहमदनगरमध्ये जर तुम्ही पाहत असाल, अहमदनगर पाहत असाल, त्या ठिकाणी ऊसाचे कारखाने तुम्हाला जास्त दिसतील। मग या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तिथे विचारतात जर तुम्ही ग्रामसेवक करत असाल तर। तुम्हाला मी जे सांगतोय याच्याशिवाय अजिबात पर्याय नाहीये, याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार आणि 100% येणार। मग सांगण्याचं तात्पर्य काय, ऊस कुठे लावला जातो, आता गहू लावायचा आहे, गव्हाची बघा, गव्हाचा एकरी उत्पादकता किती, गव्हाचा एकरी उत्पन्न किती, या पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले जाणार। गव्हासाठी लागणारी माती कोणती, बरोबर आहे का, आता मी जर तुम्हाला म्हणत असेल लाल मातीमध्ये गहू चांगला येतो, किंवा मी तुम्हाला म्हणत असेल हरभरा आहे, बरोबर आहे का, हरभरा आहे, मी जर तुम्हाला म्हणत असेल नाही सर हरभऱ्यासोबत सोबत जसं तुमचं डाळ वर्गीय पिकं कोणती आहे, तूर आहे, बरोबर आहे का, आणि हे पिकं नाही का काळ्या मातीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने येतात, तर नाही येत एवढ्या चांगल्या पद्धतीने, यांना लाल माती लागते साहेब, बरोबर आहे का, जेवढे दाळवर्गीय पिकं आहेत यांना लाल माती चांगली लागते, लाल मातीमध्ये किंवा ज्यांचा सामू बरोबर आहे का हा ऍसिडिक असेल, आम्लधर्मी असेल, ज्यांचा सामू, ज्या मातीचा सामू, आता हे सामू काय भानगड आहे, बरोबर आहे का, सामू म्हणजे सापेक्ष मुद्रता, ज्याला इंग्लिशमध्ये पीएच म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तो पीएच म्हणतात। मग कोणता पीएच हा गव्हासाठी सुटेबल आहे,
म्हणजे किती सामूवरती गहू येतो, मग किती वरती येतो, 7.5 वर येतो का 6.5 वर येतो, कितीवर येतो, मग सांगण्याचं तात्पर्य हे काय तुम्ही करता पाठ करत बसता, पाठ करण्याची गरज नाही. जसं उदाहरणार्थ मी जर म्हणलं तुम्हाला पायनॅपल, पायनॅपल आहे बरोबर आहे का, म्हणजे अननस आहे, बघा लक्षात घ्या अननस आहे, डाळवर्गीय पिकं आहेत, त्याच्यानंतर तुम्ही पाहाल तांदूळ आहे, तांदूळ बरोबर आहे का, तांदूळ आहे, त्याच्यानंतर आलू आहे बरोबर आहे का, आलू म्हणजे ज्याला पोटॅटो म्हणतात, ही सगळी पिकं ना जवळपास आम्लधर्मी, आम्लधर्मी मातीमध्ये येत असतात, यांना पाठ नाही करायचं. मग सामू विचारू द्या, सातच्या खालचा सामू, सातच्या खालची पीएच ज्या तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसेल त्याला क्लिक करा, याला लागणारी सामू किती, अरे सातच्या खाली कोणी आहे का, अरे रे दिसायलाय मला 6.5 to 7, 6.5 to 7 ही सामू खालील पैकी कोणाला लागते हे जर दिसलं ना लगेच क्लिक करा. कोण कोण आहे, तांदूळ आहे, कोण कोण आहे, हे लक्षात घे तांदूळ आहे, तांदुळाला सामू हा आम्लधर्मी लागतो, म्हणजे सामू हा किंवा पीएच हा ऍसिडिक लागतो. तर पोटॅटो आलूला ऍसिडिक माती लागते, आम्लधर्मी माती लागते, म्हणजे यांचा सामू किती, 7 to 8. कळतं मी काय सांगतोय, याला पाठ नाही करत बसायचं. पीक उत्पादन तंत्रज्ञान लोक पाठ करतात, मोठे मोठे चार्ट बनवतात, गव्हाची माहिती बरोबर तांदळाची माहिती यांच्या असलेल्या विशिष्ट जाती विचारल्या जातात. लोकवन ही जात खालील पैकी कोणत्या पिकाची आहे, साधा प्रश्न आहे, कळतंय का. मारुती ही खालील पैकी कोणत्या पिकाची जात आहे, बीडीएन वन ही खालील पैकी कोणत्या पिकाची जात आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या पीक उत्पादनावरती येतील, या पीक उत्पादन तंत्रज्ञानावरती येतील तुम्हाला. एकदा क्लिअर असेल तर लगेच क्लिअर म्हणून सांगा, लगेच पुढे जाऊयात आपण. याच्यानंतर काय येतं तुम्हाला, येतं पिकांच्या बाबतीत पीक संरक्षण. सर मी काय खूप असं एक तासाचं लेक्चर असं भरमसाट नाही घेणार, प्रॉपर कंटेंट जेवढ्या वेळात तुम्हाला देणं गरजेचं आहे तेवढ्या वेळात मी प्रॉपर कंटेंट तुम्हाला देईन. एकदा क्लिअर असेल तर मला सांगा. येस मी बोलणार आहे त्याच्या बाबतीतही बोलतो मी तुम्हाला, काळजी नका करू. मला पहिल्यांदा फक्त एकदा क्लिअर आहे का, हो सर आम्हाला क्लिअर आहे, तर क्लिअर आहे, नाही आहे तर नाही आहे, एकदा मला सांगा फक्त. समजतंय का मैं क्या बोल रहा हूं, मेरे प्यारे भाई और बहनों मैं क्या बोल रहा हूं, समझ में आ रहा है बरोबर का. मी काय सांगितलं पहिल्यांदा, मी तुम्हाला तुमचा सिलेबस सांगत होतो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मराठी, त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला इंग्रजी, त्याच्यामध्ये मी सांगितलं गणित व बुद्धिमत्ता, आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं सामान्य ज्ञान, बरोबर आहे का. या सगळ्यांना मिळून 120 मार्क आहेत. 80 मार्काला जो घटक आहे तो आहे तांत्रिक. तांत्रिक घटकामध्ये वेगवेगळे चार प्रकार आहेत, त्याच्यामधला कृषी हा जो घटक आहे त्या कृषी घटकावरती मी बोलतोय. समाजशास्त्राच्या बाबतीत आहे तुम्हाला इथं, समाज सुधारक समाजशास्त्र याच्या बाबतीत आहे इथं. त्याच्यानंतर तुम्हाला पंचायत राजच्या बाबतीत आहे दुसरं, याला 10 mark, याला 10 mark, हे कृषी घटक जो आहे याला 10 mark आहे. या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय, या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय, कृषी घटकच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय. हरिहर गायके सरांचं, राहुलजी हरिहर गायके सरांचं आर्किड प्रकाशनचं मराठीत वाचायचं असेल तर आर्किड प्रकाशनचं बरोबर आहे का, आर्किड प्रकाशनचं जे पुस्तक आहे तर ते तुम्ही वाचू शकता, कृषीशास्त्र नावाचं चांगलं पुस्तक आहे. आता पीक संरक्षण करायचंय, पीक संरक्षण म्हणजे काय, कोणत्या पिकावर कोणत्या आळ्या येतात बरोबर आहे का, कोणत्या पिकावर कोणत्या आळ्या येतात आणि कोणत्या पिकावरती कोणते रोग येतात. तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर येतो, तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर येतो याला माहितच नाही आहे. तांबेरा, तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर येतो मला सांगा बरं, मराठीत विचारतोय. तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर येतो, खालील पैकी कोणत्या पिकावरती तांबेरा रोग येतोय. अरे लई सोपं आहे बरोबर आहे का, आसान भाषा में कहिए टपुके पापा, आसान भाषा में तो कह रहे है कि तांबेरा हा रोग कोणाचा आहे बरोबर आहे का. हा प्रश्न याच्या आधी पेपरमध्ये आलेला नाही आहे का तुम्ही सांगायचं मला, बरोबर आहे का. हा प्रश्न पेपरमध्ये आला का नाही आला याचं प्रश्न, याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं, कितीदा आला हा प्रश्न. मग हे प्रश्न येतात, तांबेरा हा रोग कोणाचा आहे, गव्हाचा रोग आहे बरोबर आहे का. पानं जी आहेत झाडांची पानं ही सुरुवातीला पिवळसर पडणे, त्याच्यानंतर ती भुरकट रंगाची पडणे, आणि जो रोग होतो त्याला तांबेरा म्हणतो आपण, तो रोग होतो गव्हावर येणारा तांबेरा आहे. तर पण आता एक काय सर तुम्ही एवढं म्हणत आहे, गव्हावरती किडे कीटक जास्त येत नाहीत दादा, गव्हावरती किडे कीटक येत नाहीत जास्त. सर का बरं येत नाही, गव्हाला सगळ्यात वरच्या ज्या उंब्या असतात ना त्या उंब्यावरती काटेदारपणा असतो, त्याला इंग्लिशमध्ये ऑन्स म्हणतात. ते किडे तिथं गेले की ते टोचतात आणि टोचून आ नको चला बाजूला, कळतंय का. त्यामुळं गव्हावरती जास्त फवारण्या करण्याची गरज पडत नाही किडे कीटकांसाठी, कारण किडे कीटक जास्त येत नाहीत तिथे, किडे कीटक नाही येत जास्त तिथे. मग जे येतात ते रोग आहेत, जे येतात ते किडे कीटक जास्त येत नाहीत लक्षात घ्या. मग सांगण्याचं तात्पर्य हे आहे की या बाबतीत तर पीक संरक्षणाच्या बाबतीत काय, येणारा तांबेरा रोग कोणावर आहे, त्याच्या उपाययोजना नेमक्या काय आहेत बरोबर आहे का. मोरचूद आणि कळीचा चुना बरोबर आहे का, बरोबर आहे का, कळीचा चुना आणि मोरचूद, अरे कळतंय का, कळीचा चुना आणि मोरचूद हे कुठे लावायचं, बोर्डो पेस्ट बोर्डॅक्स मिक्सर हे कुठे लावायचं. डिंक्या हा रोगाचे काय खालीलपैकी लक्षणं कोणती, डिंक्या कोणावर येतो, डिंक्या हा रोग जर पासाल तुम्ही बरोबर आहे का, सांगा. सिट्रस गमॉसिस म्हणतात त्याला, संत्रा वर्गीय पिकांवरती येतो,
सगळे संत्रावर्गीय पिकं यांचा सामू किती ऍसिडिक म्हणजे आम्लधर्मी म्हणजे सातच्या खाली पाठ करायची गरज नाही. चलो बात खतम. बरोबर आहे का? खेळ खतम. अरे समजतंय का? खतम म्हणजे मी काय सांगतोय, जेवढे संत्रावर्गीय पिक आहेत मग संत्रा आहे, मोसंबी आहे, बरोबर आहे का, ज्याला आपण म्हणतो लिंबू, म्हणजे लिंबू वर्गीय कोणतंही पीक असू दे, इड लिंबू सहित सगळे, यांना लागणारी सामू कशी आहे? ऍसिडिक आहे. म्हणजे कसं? आम्लधर्मी आहे. म्हणजे किती? सातच्या खाली. मग तू करत बस पाठ चार्टवर, मी शिकवतो इकडं. कळतंय मी काय सांगतोय? कळतंय का काय सांगतोय? मग सांगण्याचं तात्पर्य हेच आहे. मोसंबी वर्गीय पीक, बरोबर आहे का? पाहण्याचं तर पाठ नाही करायचं, ते चार्ट घेऊन प्लांट करत बसताय, बरोबर आहे का? चार्ट घेऊन प्लांट करत बसताय नाकातल्या नाका, त्याला नाही जमत ना ते. या पद्धतीने शिकणं गरजेचं आहे. सिट्रस गमॉसिस मग कसं ओळखायचं सर? सिट्रस गमॉसिस म्हणजे काय? डिंक्या नावाचा रोग आहे. डिंक्या नावाचा रोग आहे कसं ओळखायचा हा? अरे त्या झाडावरती मुंगळे चढताना दिसतात, तिथे डिंक्या आलेला आहे का? कारण ते मुंगळे चढतात, ते तो जो पदार्थ त्या झाडातून निघतो ते पदार्थ खाण्यासाठी ते मुंगळे तिथे जातात, बरोबर आहे का? मग आता पहा साधी गोष्ट, खालील पैकी पिकाला लागणारे पर्जन्यमान किती लागेल, बरोबर आहे का? आता पुढे थोडंसं पाहूयात आपण. पीक उत्पादन तंत्रज्ञान पाहिलं, आता याच्यानंतर फलोत्पादन. फलोत्पादन म्हणजे काय हो? फळं, फळं, बरोबर आहे का? आता भारतात कोणती फळं घेतली जातात? भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातली फळं महत्वाची आहेत. मग पेपरमध्ये प्रश्न येईल, खालील पैकी पोमोग्रेनेट म्हणजे खालील पैकी डाळिंबाची, खालील पैकी सगळ्यात महत्वाची जात कोणती जी महाराष्ट्रात लावली जाते, जिला पाणी अतिशय कमी लागतं? नाव आहे तिचं भगवा, बरोबर आहे का? नाव काय तिचं? भगवा. कळत काय? कळते का मी काय सांगतो? ते नाव आहे भगवा. भगवा जे आहे, भगवा व्हरायटी, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्हाला असाही उलटा प्रश्न विचारला जातो, भगवा इज द व्हरायटी ऑफ. मग यांच्यात येतं काय? फळभाज्या येतात. यांच्यात येतं काय? पालेभाज्या येतात. यांच्यात काय येतात? फळं येतात. अहो पण मग महाराष्ट्रातली फळं पहिल्यांदा समजून घ्या ना साहेब. महाराष्ट्रात कोणती फळं येतात हे जास्त महत्वाचं आहे, बरोबर आहे का? महाराष्ट्रात कोणती फळं आहेत हे जास्त महत्वाचं आहे. महाराष्ट्रात सगळ्यात पहिली महत्वाचं फळं, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त द्राक्ष, द्राक्षांचा जिल्हा. तुम्ही तुम्हाला सांगायचं, मी नाही बोलणार काही, हे तुमको पता है, पण इसके बारे में पढणं बहुत जरुरी आहे. काय होतं माहितीये का? तुम्ही जर पाहिलं असेल, बरोबर आहे का, काही काही लोकांमध्ये ना ती मेंटॅलिटी असते, ती मेंटल ॲबिलिटी असते, काही काही लोकांमध्ये ती मेंटल ॲबिलिटी असते, बट त्यांना पुश करण्याची गरज असते, बरोबर आहे का? त्यांना पुश करण्याची गरज असते. बऱ्याच लोकांमध्ये अंतर्गत शक्ती आहे, पण ती जागरूक करून देणं गरजेचं आहे की भाऊ तुझ्यात ही शक्ती आहे ना राजा. कुठं आहे? द्राक्ष सगळ्यात जास्त उत्पादन. बरं, भारतामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन द्राक्षांचं महाराष्ट्रात होतं, बरं का? द्राक्षांचं सगळ्यात जास्त उत्पादन भारतात, सगळ्यात जास्त उत्पादन करणारा महाराष्ट्र आहे. मग प्रश्न काय? तुला काय इड लिंबूवर विचारतील का बावळ्या? तुला प्रश्न विचारतील तुझ्या असलेल्या द्राक्षावरती. द्राक्षाचा असं सायन्स, बरोबर आहे, द सायन्स विच इज रिलेटेड टू द वाईन मेकिंग. कारण माहितीये का, द्राक्ष आपल्याला खाण्यापेक्षा द्राक्ष पिण्यासाठी जास्त माहिती आहेत. अदरवाईज घेऊ नका बरं का, मी डायरेक्ट बोलत असतो, माझं शिकवणं असं आहे. मग द्राक्ष जी आहेत ना राजा, द्राक्ष जी आहेत ना, यांना द्राक्षांना तू पाशील, या द्राक्षांचं केल्या जातं डिस्टिलेशन. म्हणजे द्राक्षांपासून पहिल्यांदा तयार होते वाईन. काय तयार होत असते? वाईन, लक्षात घ्या. आणि वाईनचं डिस्टिलेशन केलं, चंचू पात्रामध्ये तुम्ही काय करा, तयार केलेली वाईन घ्या, तिला खालून उष्णता द्या आणि तिचं बाष्पीभवन करा. बाष्पीभवन करून तिला दुसऱ्या असलेल्या भांड्यामध्ये तुम्ही घेऊन घ्या, याला म्हणतात डिस्टिलेशन प्रोसेस. आणि या वाईनचं डिस्टिलेशन केलं की तयार होत असते ब्रँडी. पण लहानपणी आपल्याकडे तुम्ही पाहिलं असेल, लेकराला दोन दोन चम्मच देतात, दोन दोन चम्मच घे बाबा ब्रँडी, बरोबर आहे का? म्हणजे ते चिपला ग्राईप वॉटर ते देतात की नाही, बरोबर आहे का? म्हणजे लहान बाळांना खोकला आला की त्याला ब्रँडी देतात. आणि मग आपण मोठं झाल्यावर म्हणतो, बरोबर आहे का, हे आजकाल लईच बिघडलं, अबे बेसिक मध्ये जांगड गुत्ता आणले का? बेसिक मध्येच तर खोट आहे, बेसिक मध्ये त्याला ब्रँडी दिलेली लहानपणी दोन चम्मच, कायच्यासाठी? खोकला थांबण्यासाठी. मग आता ते मोठं तर मोठेपणी तर दिघाला करणारच झालं ना. सांगण्याचं तात्पर्य समजून घ्या, बरोबर आहे का? बरोबर आहे का? मग सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या मी काय सांगतो ते. येस, ग्राईप वॉटर तेच आहे ना, ते ग्राईप, ग्राईप म्हणजे ते ग्रेप पासून आलेला शब्द आहे, तो ग्राईप वॉटर म्हणतात. अबे पण तो ग्रेप पासून आलेला शब्द आहे, म्हणून दॅट इज व्हॉट इज ग्राईप. सोपं आहे ना बे, सोपं आहे, याला काय एवढं काय काय लय आवड काय? कृषी घटक आहे हा, कृषी घटक आहे हा. मग सांगण्याचं तात्पर्य काय? बरोबर आहे, ते पाहते मनातल्या मनात ना पोरं एवढे खुश व्हायलेत, जमतं वाटतं, मास्तर आमची बाजू घेतायत, पहा पुढं, घरच्यांना सांगू नको असं मी म्हणलो म्हणून. मग द्राक्ष आहेत, मग द्राक्षांबाबतीत विचारणार. बरं, तुम्ही नाशिकला गेला तर काय फेमस आहे मला सांगा? द्राक्ष आहेत. बरं, आता तुम्ही मला सांगा, तुम्ही जर समजा उदाहरणार्थ नागपूरला गेले तर काय फेमस आहे? नागपूरला गेले तर कोणतं फळ फेमस आहे सांगा बरं मला पटकन कमेंट बॉक्समध्ये. हे बा सर, हे असे एकदम मला असे टन 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 कमेंट पाहिजे असतात एकदम. मी ज्या वेनी शिकवतो, माझं सातवं लेक्चर आहे, तुम्ही त्या जोशने राहायला पाहिजे. बस, आय नीड दॅट जोश. हाउज द जोश? तर नेहमी हायच असायला पाहिजे, तो लो असून चालणार नाही, असं पॉवरफुलच पाहिजे. आय लाईक दॅट वे. बस,
समजलं ना सगळ्यांना? समजलं? ऑरेंज, संत्रा, मग संत्री, मग मला सांगा संत्री पिकावर तुम्हाला विचारणार नाही का प्रश्न? पिकावर कोणता प्रश्न विचारतील? संत्री. आलं का लक्षात? अजून सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस असलेली पिकं कोणती? गावा, म्हणजे ज्याला आपण पेरू म्हणतो मराठीमध्ये त्याला साध्या भाषेत जांब म्हणतात, याच्या बाबतीत प्रश्न विचारले जातील. मग महाराष्ट्रात घेतल्या जाणारी जी पिकं आहेत, बरोबर आहे का, जास्तीत जास्त जी पिकं आहेत जी महाराष्ट्रामध्ये घेतल्या जातं, त्या महाराष्ट्रातल्या पिकांवर जास्त प्रश्न येतील. पहिल्यांदा महाराष्ट्रातली पिकं करायची, मग भारतातली पिकं करायची. पहिल्यांदा महाराष्ट्रातली पिकं करायची, मग भारतातली पिकं करायची. कारण ग्रामसेवकला विचारतील संत्र्या बाबतीत विचारतील, ग्रामसेवकला विचारतील तुम्हाला आंब्यांबाबतीत विचारतील, ग्रामसेवकला विचारतील द्राक्षांबाबतीत विचारतील, ग्रामसेवकला लगेच करे जर समजा मला सफरचंदाचं उत्पन्न घ्यायचं असेल, सफरचंद ना ग्रामसेवकान पाहिली, ना पांडेभवान पाहिलेत, ना तलाठ्यानं पाहिलेत, ना कृषी पर्यवेक्षकनं पाहिलेत, ना पशुधन पर्यवेक्षकनं पाहिलेत, ना तालुका कृषी अधिकाऱ्यानं पाहिलेत, बरोबर आहे का? सफरचंद कोणीच पाहिले नाही आणि त्याचा सामू सांगा म्हणे, बरोबर आहे का? त्याचा सामू सांगा म्हणे. अरे थांबा, रुको जरा, सबर करू. तर या पिकांच्या बाबतीत माहिती विचारू शकतात, पण ती नंतर. मग महाराष्ट्रातले असलेल्या अजून फळभाज्या कोणत्या आहेत, बरोबर आहे का? जसं वांगी आहेत, महाराष्ट्रात फेमस आहे, बरोबर आहे का? जसं कोबी आहे, फुलकोबी आहे, बरोबर आहे का? कोबी आहे, कोबी वर्गीय पिक आहेत. मग प्रश्न यांच्यावर येतील ना दादा? प्रश्न दुसरीकडे कुठे जातील का? नाही. अजून महत्वाची गोष्ट काय? महाराष्ट्रातील असलेल्या वेगवेगळ्या पशुधनाच्या बाबतीतले प्रश्न. आणि तुम्हाला जर मी पशुधन काय शिकवतो हे जर पाहायचं असेल, या युट्यूब चॅनलला एकदा फक्त जाऊन पहा. पशुधन काय शिकवतात भाऊ मास्तर, शिकवतात की नाही शिकवत? या युट्यूब चॅनलला पशुधन पर्यवेक्षकचे मरणाचे लेक्चर पडलेले आहेत, 7-8 लेक्चर आहेत, एकदा पाहून पहा. की यांच्यामध्ये विचारतात काय पशुसंवर्धन, म्हणजे यांच्यामध्ये काय येतील? शेळ्या, महाराष्ट्रातील महत्वाच्या शेळ्या, बरोबर आहे का? यांच्यानंतर मेंढ्या, महाराष्ट्रात असलेल्या गायी, मग त्यांच्यामध्ये गायीमध्ये गीर, गवळाऊ हे पण येतात, गीर, गवळाऊ, सहिवाल ह्या पण येतात. त्याच्यानंतर कुक्कुटपालन, कुक्कुटपालनामध्ये महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो, बरोबर आहे का? एक कोंबडी साधारणतः अंडी किती? न्यू हॅम्पशायर नावाची कोंबडी कोणती आहे महाराष्ट्रामध्ये असलेली, वागवल्या जाणारी कडकनाथ ही कोंबडीचं मांस जे आहे काळ्या रंगाचं का बरं आहे, किंवा काळ्या रंगाचं मांस असलेली खालीलपैकी कोणती कोंबडी आहे, बरोबर आहे का? खालीलपैकी कोणती अशी कोंबडी आहे जी महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे, काळ्या रंगाचं मांस देते अशी खालीलपैकी कोणती कोंबडी आहे? नाव एकच आहे, कडकनाथ. मग का बरं तिच्या शरीराचा रंग काळा आहे? कारण तिच्या शरीरात मेलेनिन जास्त आहे, कारण तिच्या शरीरात आयरनची आयरन जास्त आहे, हेच कारण आहे तिच्या शरीराचा रंग काळा आहे. रेशीम उद्योग, बरोबर आहे का, कशा पद्धतीनं तयार करतात? अरे सोपं आहे एकदम. रेशीम उद्योग किती सोपा आहे सांगतो तुम्हाला मी. रेशीम उद्योग काय माहितीये का? काहीच नाही. बघा काय करायचं, बॉम्बॅक्स मोर तुतीचे पानं घ्यायचे, त्याच्यावरती आळ्या खाऊ, आळ्यांना त्यांच्यावरती खाऊ घालायचं, मग आळ्या घ्यायच्या, ह्या आळ्या स्वतःची लाळ तयार करतात, स्वतःच्या अवतीभोवती ककून तयार करतात, ते ककून घ्यायचे, पाण्यात उकळायचे, बरोबर आहे का, त्यातल्या आतला पिपा बाहेर काढून फेकून द्यायचा, संपला विषय, लगेच तुम्ही धागे तयार करणं चालू करून द्यायचं, रेशीम उद्योग. मग कोणत्या झाडाची पानं खाऊ घातली की सगळ्यात चांगलं रेशीम मिळते? सगळ्यात चांगलं रेशीम कोणत्या झाडाची पानं खाऊ घातली की मिळते? तुती. सोपं आहे ते, तुती. इंग्लिशमध्ये त्याला बॉम्बॅक्स मोराय म्हणतात, सेरिकल्चर म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला, सेरिकल्चर म्हणतात, तुती, एकदम सोपं आहे. सेंद्रिय शेती, बापा बापा बापा, भारतात सध्या याला चॅलेंज येत नाही सेंद्रिय शेतीला. ऑर्गॅनिक फार्मिंग, इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज ऑर्गॅनिक फार्मिंग, इन मराठी याला म्हणतात सेंद्रिय शेती. म्हणजे काय? शेतामध्ये कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा वापर न करणे याला सेंद्रिय शेती म्हणतात, सेंद्रिय शेती म्हणतात. याच्यावर प्रश्न येतात. पुढे जाऊयात. मी फक्त तुम्हाला विषयाची तोंड ओळख करून देत आहे, बरं का? मी फक्त आणि फक्त तुम्हाला, बरोबर आहे का, मी फक्त आणि फक्त तुम्हाला विषयाची तोंड ओळख करून देत आहे. अजून मी शिकवायला सुरुवात केली नाही, हे फक्त ट्रेलर आहे, अजून मी शिकवायला सुरुवात केली नाही आहे. सर अजून काय येतं? मृदा संवर्धन, बरोबर आहे का, मृदा संधारण, मृदा संवर्धन, बरोबर आहे का, जलसंवर्धन, जलव्यवस्थापन, हे काय भानगड आता, हे मला काय माहित, शब्द ऐकलाय का? पानलोट क्षेत्र, पानलोट क्षेत्र शब्द ऐकलाय का? बरोबर आहे का, पानलोट क्षेत्र काय असतं? मृदा संवर्धन, बरोबर आहे का? सर विस्तार कृषी अधिकारीची बॅच चालू आहे का? हो चालू आहे, लवकरच चालू होईल विस्तार कृषी अधिकारीची बॅच, बरोबर आहे. सांगतो बेटा बॅच बद्दलही सांगतो सगळ्यात शेवटी मी, एक दोन मिनिटं थांबा. मृदा संधारण म्हणजे काय नेमकं? मृदा संधारण, अरे माती कशी वाचवायची आहे, बरोबर आहे का? अख्ख्या महाराष्ट्रात, मी तर नेहमी सांगतो तुम्हाला, अख्ख्या महाराष्ट्रात सोडा अख्ख्या भारतात चॅलेंज आहे आपलं. या पद्धतीच्या या लेवलच्या पीपीटी, या लेवलचं कंटेंट आणि या लेवलचं शिकवणं आणि या लेवलची अंडरस्टँडिंग जर भेटली बॉस तर पुन्हा सांगणार नाही, नाही भेटणार तुम्हाला असं. मृदा संवर्धन, मृदा संधारण, कशा पद्धतीनं माती अडवली पाहिजे, बरोबर आहे का, कशा पद्धतीनं मातीला अडवलं पाहिजे. जलव्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे, जलव्यवस्थापन. पुढच्या शुक्रवार, शनिवार, रविवार मी नाहीये, सोमवारपासून पुन्हा आपले लेक्चर चालू होतील, पुन्हा आपले लेक्चर चालू होतील. शुक्रवार, शनिवार, रविवार मी नाहीये, सोमवारपासून आपले लेक्चर पुन्हा चालू होतील,
ग्रामसेवकचे लेक्चर मी पुन्हा चालू करेल युट्यूबला. मग सांगण्याचं तात्पर्य काय, पर्यावरणातले बदल कसे व्हायला लागलेत. मग याच्यामध्ये एक सगळ्यात सोपी गोष्ट आहे ते पर्यावरणात बदल व्हायला लागले. हा एक सगळ्यात सोपी गोष्ट काय ते, अरे ते ग्लोबल वॉर्मिंग काय हो सर, ग्लोबल वॉर्मिंग काय नेमकं नाही माहिती आम्हाला. बघा ग्लोबल वॉर्मिंग एकदम पर्यावरणात होणारे बदल काय आहेत, ग्लोबल वॉर्मिंग व्हायला लागलेलं आहे. ही आहे पृथ्वी, पृथ्वीच्या आजूबाजूला ओझोन, अरे पण झालंय काय, कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड हे एवढे जास्त प्रमाणात तयार झालेले आहेत की आजूबाजूचा ओझोनची जी लेअर आहे, ही ओझोनची जे थर आहे हा होत गेलाय जाड. त्यामुळे सूर्याची किरण येतात तर खरी पण वापस जाऊ शकत नाहीये, याला ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतात. बरोबर आहे का, ग्रीन हाऊस इफेक्ट. मग सांगण्याचं तात्पर्य काय, लक्षात घ्या इथून सूर्यकिरण येतात तर वापस जाऊ शकत नाही, ते वापस इथेच फिरतात आणि त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढतं, याला म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग. बापा 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 सर, इतके दिवस तर मला असं वाटायचं का ग्लोबल वॉर्मिंग काय असं, तुम्ही तर एका मिनिटात एका सेकंदात सांगितलं. सूर्याची किरण इथं आली आहेत, आपल्या पृथ्वीवरती असलेले जेही काही घाण आहे म्हणजे जेही काही धूर आहे सगळं आहे सगळं आहे हे ओझोनच्या आजूबाजूला साचलंय, म्हणून ओझोन झालंय दाट. येताना किरण येतात पण वापस जाताना जाऊ शकेनात, त्या दाटपणामुळं किरण ही पृथ्वीच्या आजूबाजूला फिरायली, त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढायला, ग्लोबल वॉर्मिंग. दॅट्स ऑल मी लॉर्ड, समजलं का, ग्लोबल वॉर्मिंग आहे सर. समजलं का मला एकदा सांगा, समजलं का एकदा मला सांगा, एका मिनिटाचं एका सेकंदाचं काम आहे रे ते, काय कन्सेप्ट काय एवढ्या अवघड आहे काय, पण होतं काय शिकवतो आपण ज्या उनसे पड रहे अभी तो जिनसे हम लोग पड रहे उनकोही कन्सेप्ट पता नाही आहे, त्यांना सध्या माहित नाही आहे कन्सेप्ट काय ते, आपल्याला शिकून घ्यावं लागेल व्यवस्थित या पद्धतीने शिकून घ्यावं लागेल तर आपल्याला कळेल. अभी तो हमने सुरुवात की आहे, आगे आगे देखो होता है क्या. सहकार पतपुरवठा कृषी आधारित उद्योग, सहकार आणि पतपुरवठा म्हणजे नेमकं काय, यांना कर्ज कोण देतं तर तुम्हाला सगळ्या लोकांना तर माहित असेल नसेल माहित नाही, बँक ऑफ इंडियाला ऍज अ 2 वर्ष ऍज अ मॅनेजर म्हणून किंवा ज्याला ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणजे असिस्टंट मॅनेजर म्हणतात त्याला तिथे, आणि ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणजे याला क्रेडिट मॅनेजर असं सुद्धा म्हणतात. तर या ठिकाणी क्रेडिट मॅनेजर असेल किंवा ज्याला आपण असिस्टंट मॅनेजर म्हणतो किंवा ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतात, हे 2 वर्ष मी काम केलेलं आहे. त्यामुळे सहकाराचा पतपुरवठा कसा होतो हे माझ्यापेक्षा चांगला मला नाही वाटत तुम्हाला कोणी सांगेल. याच्यासाठी एक योजना आहे, किसान क्रेडिट कार्ड नावाची योजना आहे. ही काय असते, किसान क्रेडिट कार्ड नावाची योजना आहे. सरकारी बँकांमध्ये काम केल्यानंतर मी इथे शिकवायला उभा राहिलेला आहे, शिकवण्याचा अनुभव मागच्या 10 वर्षांपासूनचा आहे. बरोबर आहे का, हे जे दिसतंय तुम्हाला अशा पीपीटी किंवा ह्या सगळ्या गोष्टी दिसतायत हे मी नाही, हा माझा अनुभव आहे. मग सांगण्याचं तात्पर्य काय, कृषी आधारित उद्योग कोणते कोणते आहेत, कृषी आधारित जे जे काही उद्योग असतील, बरोबर आहे का, म्हणजे कच्चा माल इथून घ्यायचा तिकडे तयार करायचा आहे, असे कृषी आधारित जे जे उद्योग असतील त्या बाबतीत माहिती. थोडंसं पुढे जाऊयात आपण आता. याच्यानंतर कृषी अवजारे व यंत्र, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर्स असतील, विळ्यापासून खुरपापासून ते जवळपास वेगवेगळी असलेली अवजारं ट्रॅक्टर पर्यंतची अवजारं याच्यामध्ये विचारतात. वेगवेगळ्या पद्धतीची अवजारे, खुरपी किंवा विळा हे कशासाठी वापरल्या जाणारं अवजार आहे. चला बघा आता मजा पहा, विळा हे खालीलपैकी कशासाठी वापरणारा अवजार आहे, मी ऑप्शन देत नाही, विळा हे खालीलपैकी कशासाठी वापरल्या जाणारा अवजार आहे विळा. तर तुम्ही मला याचं उत्तर सांगा, तुमचं उत्तर चुकते का निपा, विळा हे खालीलपैकी कशासाठी वापरल्या जाणारे अवजार आहे, कोणत्या गोष्टीसाठी वापरतात विळा तुम्ही मला सांगायचं, तुम्ही मला सांगायचं. आणि याचं उत्तर तुमचं चुकतं हे पण मी सांगतोय. निंदायला कापायला, खुरपणीसाठी, निंदनसाठी. बरोबर आहे उत्तर तुमचे, सांगा सांगा सांगा. विळा हे कापणी यंत्र आहे. कसलं यंत्र आहे, कापणी यंत्र आहे. पण कधी कापणी यंत्र आहे माहिती तुम्हाला, हे खुरपणीसाठी नाही, खुरपणीसाठी खुरपा आहे. मी तेच सांगतोय तुम्हाला, शेतीमध्ये जे गवत आहे की नाही, गवत गवत आलंय की नाही, बरोबर आहे का, या गवतवर्गीय पिकांना काढायला खुरपं असतं, बरोबर आहे का, खुरपं असतं. पण विळा जो आहे हा पिकाच्या कापणीसाठी वापरतात, पीक कापणीसाठी. म्हणजे आता मला पिकाचं हार्वेस्टिंग करायचंय, पिकाचं कापणी करायची, पिकाची कापणी करायची, मला पीक कापणी करायची. कधी सगळं झालंय, आता मला पीक कापणीवर आलंय, माझं आता पीक मॅच्युअर्ड झालेलं आहे, बरोबर आहे का, पीक आता काय झालंय, कापणीवर आलेलं आहे. कापणी या शब्दाचा अर्थ असतो सगळ्यात शेवटी, पीक कापणी सगळं झाल्यावर केल्या जाते, पीक कापणीसाठी वापरतात ते, पीक कापणीसाठी. आणि जे तुम्ही म्हणता ना सर ते शेतात मनामनातलं गवत करतात त्यासाठी खुरपं आहे, त्यासाठी नाही. मग हेच सांगतोय मी तुम्हाला, मग याच्यात आपले उत्तर चुकतात. मग हेच कृषी अवजारे व यंत्र. आता जाऊयात पुढे, कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान.
कृषी विस्तार कशा पद्धतीने होतो, माझं डेफिनेटली बीएससी अग्रिकल्चर झालेला आहे, एमएससी अग्रिकल्चर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून झालेला आहे. तर कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान म्हणजे याला एक्सटेन्शन असं म्हणतात, कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान की लोकांपर्यंत कसे पोहोचवतात. काही सुरुवातीला तुम्ही जर पाहिलं तर लॅगॅड्स असतात, म्हणजे लोकांपर्यंत तुम्ही गेले तर लगेचच नवीन संशोधन ते घेत नाही, ते मला पाहिजे नाही 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 अजिबात नाही, लगेचच नवीन संशोधन घेत नाहीत. मग गावातली जी मोठी लोक असतात ती पहिल्यांदा ते संशोधन घेतात, त्यांच्या शेतावरती जर पाहिलं आपण त्यांच्या शेतावरती ते प्लॉट तयार करतात आणि त्याच्या नंतर मग लॅगार्ड म्हणजे सगळे अल्पभूधारक जमीन असलेले शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे अल्पभूधारक म्हणजे काय, ज्यांच्याकडे एक हेक्टर पेक्षा शेती कमी आहे अल्पभूधारक शेतकरी जे आहेत, मग सगळ्यात शेवटी ते वापरतात. बरोबर, चला जाऊया पुढे. मग याच्या बाबतीत माहिती विचारतात तुम्हाला. याच्यानंतर आधुनिक सिंचन पद्धती, सिंचन पद्धती तर खूप वेगवेगळ्या आहेत बरोबर आहे का, मग त्यांच्यामध्ये कोणत्या कोणत्या सिंचन पद्धती आहेत, जसं उदाहरणार्थ जमिनीवरील मोकळे पाणी सोडणे बरोबर आहे का, त्याच्यानंतर म्हणजे ते ऐकलं असेल ना तुम्ही फ्लड इरिगेशन बरोबर आहे का, म्हणजे मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, पाटाचं पाणीवाला कार्यक्रम, मोकळं सोडून द्या पाणी. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की ड्रीप इरिगेशन बरोबर आहे का, ड्रीप इरिगेशन अरे हो का. त्याच्यानंतर तुषार सिंचन ज्याला स्प्रिंकलर म्हणतो आपण, ड्रीपला आपण म्हणतो ठिबक सिंचन, ठिबक सिंचन. मग प्रश्न याच्यावर येतात, ठिबक सिंचनाच्या मदतीने किती पाणी आपण सेव्ह करू शकतो, किती पाण्याची बचत करू शकतो, पाण्याची किती बचत करू शकतो आपण लक्षात घ्या. आलं का लक्षात, अरे कळते का मी काय सांगतोय ते. मग विचारतात काय, ठिबक या सिंचनाच्या मदतीने. बरं, ठिबक सिंचन हे सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या देशाने शोधून काढले किंवा कोणत्या देशामध्ये सगळ्यात जास्त ठिबक सिंचनचा वापर होतो, कोणत्या देशामध्ये हे ठिबक सिंचनचं, हे ठिबक सिंचन जे आहे याचा शोध लावलाय, चला सांगा. तुमच्यापैकी पाहू किती हुशार आहेत लोक बरोबर आहे का. रवी हा डेफिनेटली कुठे ना कुठे माझा जुना विद्यार्थी असणार आहे, कन्फर्म सांगतोय मी तुम्हाला. काय रवी कुठे, रवी कुठे. सर कृषी अधिकारी विस्तार अधिकारीची एक्झाम लेवल आयबीपीएस एफ ओ सारखी असेल का, नाही अजिबात नाही, ती वेगळी असेल प्रियंका आणि ती वेगळ्या लेवलला असेल, कारण त्याचा सिलेबस जवळपास बऱ्यापैकी थोडा वेगळा आहे. आयबीपीएस एफ ओचा सिलेबस हा वेगळ्या, म्हणजे सिलेबस तोच आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्याची वेगळी आहे. कोणत्या देशानं पहिल्यांदा ठिबक सिंचनाचा शोध लावलाय, नाम काय आहे उसका, ठिबक सिंचन ड्रिप इरिगेशन, इस्रायल हा देश आहे तो, इस्रायल देश आहे तो. बरोबर बरोबर सर, मी शेतकरी आहे, जस्ट ग्रॅज्युएटेड, व्हेरी गुड, बट ऑल द बेस्ट, चांगली उत्तरं देत आहे, परीक्षा देत राहा, सिलेक्शन होईल बाळा तुझं. तुषार सिंचन, हे प्रश्न येतात हो, हे प्रश्न आहे. चला पुढे जाऊ आपण. आता याच्यानंतर तुषार सिंचनाची पद्धती, मग आता जो चौथा भाग आहे इतर काय प्रश्न विचारतात, मी आता तुम्हाला तांत्रिक गोष्टींच्या बाबतीत सांगतोय. सगळ्यात शेवटचा इतर भाग काय विचारला जातो बघा, इतर भाग काय काय, एकदा पाहून घ्या हा विचार वाजवतोय तसं. आपत्ती व्यवस्थापन कसं करायचं, महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्था व केंद्र व राज्यातील पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना, मागेल त्याला शेततळे योजना, नाव ऐकलं असेल मागेल त्याला शेततळे योजना, ही योजना ऐकली असेल राज्य शासनाची बरोबर आहे का. नवीन आता निघालेली नमो योजना आलेली आहे, नमो योजना एकदा पाहून घ्या. या योजना विचारल्या जातात. मूलभूत संगणक ज्ञान माहिती तंत्रज्ञान आणि अधिनियम 2000, संगणकाच्या बाबतीत थोडीशी माहिती. जैव विविधता ज्याला आपण बायो डायव्हर्सिटी असं म्हणतो, जैव विविधता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, या बाबतीत तुम्हाला प्रश्न विचारले जातात. नमो सन्मान योजना, यस, या बाबतीत प्रश्न विचारले जातात. पुन्हा एकदा तत्पूर्वी, मी जाण्यापूर्वी, लेक्चर संपवण्यापूर्वी एकदा कन्क्लूड करतो लेक्चरला. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जो पेपर आहे याची विभागणी बघा कशी आहे, अतांत्रिक घटक आणि दुसरा असतो तांत्रिक घटक, नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. नॉन टेक्निकल तुम्हाला 120 मार्काला आहे, 200 मार्काचा पूर्ण पेपर आहे, 120 मार्काला अतांत्रिक घटक आहे. याच्यामध्ये मराठी आहे, याच्यामध्ये गणित आहे, गणित व बुद्धिमत्ता आहे, याच्यामध्ये इंग्लिश आहे आणि सामान्य ज्ञान आहे बरोबर आहे का. तर हे चार घटक आहेत ज्याला 120 मार्क आहेत, आणि तांत्रिक मध्ये चार घटक आहेत, समाज सुधारक किंवा समाजशास्त्र जे पाहिले तुम्ही, त्याच्यानंतर पंचायत राज, त्याच्यानंतर कृषी विषयक घटक बरोबर आहे का, आणि सगळ्यात शेवटी इतर घटक. याला जवळपास तुम्ही जर पासल तर याला जवळपास 40 प्रश्न म्हणजे 80 मार्क तुम्हाला इथे दिसतील, 40 प्रश्न म्हणजे 80 मार्क तुम्हाला इथे दिसतील. आलं का लक्षात, तर 120 मार्क इथे आणि या चौघांमध्ये 10-10-10-10 म्हणजे असे 40 मार्क तुम्हाला तिथे दिसतील. या पद्धतीने तुम्हाला पेपर, तुमचा हा ग्रामसेवकचा पेपर असेल, या पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतील. मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला मी काय सांगितलंय आज हे थोडंफार कळालं असेल अशी मी अपेक्षा करतो बरोबर आहे का. आणि बॅच वर बोला सर, प्लीज बॅचच्या बाबतीत एकदा सांगतो मी तुम्हाला. बॅच जी आहे ही ऍपमध्ये आपण टाकलेली आहे, रेकॉर्डेड बॅच आहे,
तर त्याला माझे लेक्चर तर काही मला लाईव्हच घ्यावं लागतील, तर बऱ्यापैकी लेक्चर मी रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला तिथं अवेलेबल करून देईन. जसं आता पशुधन पर्यवेक्षकच्या बाबतीत जसं चालू आहे त्या बाबतीत मी तुम्हाला सुद्धा अवेलेबल करून देईन. ऑनलाईन बॅच आहे तर इग्नाईटचं तुम्ही ऍप डाऊनलोड करू शकता. विस्तार कृषीचे बुक सांगा. विस्तार कृषीसाठी मी एक थोडा वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. थोडा वेळ थांबा सर. विस्तार कृषीच्या बाबतीत मी लवकरच व्हिडिओ बनवून टाकेल. विस्तार कृषी अधिकारीच्या बाबतीत मी लवकरच व्हिडिओ बनवून टाकेल. बरोबर आहे का? व्हिडिओ बनवून टाकेल. तर ही बॅच आहे, सेपरेट बॅच आहे का, याच्या बाबतीत विचार करून मी तुम्हाला लवकरच सांगतो. जाण्यापूर्वी एकदा लाईक करून जा, शेअर करून जा आणि सबस्क्राईब करून जा. विश ऑल द बेस्ट. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. मला वाटतं होप सो तुम्हाला आजचं लेक्चर व्यवस्थित कळालं असेल, पीपीटी आवडले असतील, लेक्चर कळालं असेल, मी काय सांगतोय हे तुमच्यापर्यंत व्यवस्थित पद्धतीने पोहोचलं असेल अशी अपेक्षा करतो. इथे थांबतो. थँक्यू, थँक्यू सो मच. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला टाकू शकता. चालेल, नसेल तर एकदा लाईक करून जा, शेअर करून जा आणि सबस्क्राईब करून जा. नाव माझं सिद्धेश्वर कोंगे. जाऊया, बाय, टेक केअर.